आज मी राजम्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी राजमा, लसूण, टमाटे, कांदे, कोथिंबीर, मीठ, तिखट असं सर्व घेतलं आहे. गॅसवर कढई तापवून घेतली आहे. त्यात ऑइल टाकले. लसूणची पेस्ट टाकली. टोमॅटो टाकले बारीक चिरलेले. बारीक चिरलेला कांदा ॲड केला आणि मस्त होऊ द्यायचं आहे 5 मिनिट. हे पण मस्त फ्राय झाले आहे कांदे टोमॅटो. आता यात आपण मसाले ॲड करूयात. 1 चमच किचन किंग मसाला, थोडासा काळा मसाला, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. यात थोडं थोडं राजमाचं पाणी ॲड करायचं, कारण ग्रेव्ही ना मस्त येते. मग थोडं शिजू द्यायचं, थोडं थोडं टाकत जायचे. आता मी राजमा ॲड करत आहे. मस्त एकजीव करून घ्यायचे सर्व मिश्रण. थोडं मीठ टाकले चवीनुसार, थोडी कोथिंबीर टाकली. आणि अर्धा ग्लास गरम पाणी टाकले. नेहमी सगळ्या भाज्यांना गरम पाणी टाकायचं, ग्रेव्ही खूप छान येते. आता मी साईडला आहे ना तांदळाची भाकर करणार आहे. त्याच्यासाठी मी पाणी उकळून घेतलं आहे. त्यात थोडे मीठ ॲड केले. पाणी गरम झालं, उकळलं की गॅस बंद करून द्यायचा आणि पीठ घेरून घ्यायचं आपल्याला मस्त. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा, सर्व पीठ ॲड करायचे आणि मस्त चाळून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यावर आहे ना 10 मिनिट झाकण ठेवायचं आणि वाफ बसू द्यायची मस्त. आणि भाकर पण खूप छान येते. मग हे पा झाकण ठेवून 10 मिनिट होऊ दिले. आता ते पीठ काढून घेतले मी सगळे आणि मस्त मळून घेतले. थोडं तेलाचा हात लावायचा आणि पूर्ण पीठ मस्त एकजू करून घ्यायचे आहे आपल्याला. हे पा खूप छान झाले. उकळ पण खूप छान बसली. भाकरी खूप छान येतात अशा केल्याने. चला आता आपण भाकर लाटूया. गोळा मस्त मळून घेतला आहे. आता भाकर लाटत आहे मी. हे पा खूप छान पटापट पटापट लाटली जाते. आणि एकदम सॉफ्ट लागते अशी भाकर केली तर. अशा मी 2 भाकर लाटून घेतल्या आहे. आता त्या मस्त शेकायची आहे. आणि खूप छान फुगल्या पण होत्या सगळ्या भाकरी. थोडंसं तूप पण लावू शकतात तुम्ही चवीनुसार. याला आवडतं त्याने लावावं, पण छान लागते तुपाची भाकर. हे पा मी तूप लावले मस्त. खूप छान झाली, पाहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. आणि टेस्ट पण छान येते. आणि राजम्यासोबत भाकर खूप छान लागते. सगळ्या भाकरी माझ्या फुगल्या होत्या. हे पा मस्त फुगली आहे भाकर. सगळ्या भाकरी करून घेतल्या मी अशा प्रकारे. भाजी पण साईडला रेडी झाली आहे. हे पा मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. त्या रंग पण खूप छान आला आहे. जास्त स्पायसी नाही, जास्त ऑइली नाही, मीडियम केली मी. माझं ताट पण रेडी झाले आहे.
या सगळ्यांनी जेवायला. मस्त कांद्यासोबत खायचे आहे. खूप छान झाली भाजी. तांदळाची भाकर, राजमाची भाजी आणि कांदा एक नंबर लागतो. या सगळ्यांनी जेवायला. बाय बाय एव्हरी वन.